सांगलीत क्रूरतेचा कळस बैलाला म्हणजेच वळूला कुऱ्हाड मारून केले जबर जखमी. सांगलीतील जागृत प्राणीप्रेमींनी मानवतेला काळीमा फासणारी क्रूर घटना उघडकीस आणली. सांगलीमध्ये प्राण्यांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या काही सदस्यांना माधवनगर परिसरात एका वळूच्या शेपटीजवळ कुऱ्हाड अडकलेली आणि ती तशीच घेऊन वळू फिरत आणि खूप रक्तस्राव झाल्यामुळे अशक्त झालेल्या परिस्थितीत आढळला. त्यांनी लगेच मदतीसाठी इतर सदस्यांना आणि ॲनिमल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन टीम सांगली WRC आणि ॲनिमल राहूच्या सदस्यांना माहिती कळवली. सर्वजण तातडीनं घटनास्थळी पोहोचले. घटनेचं गांभीर्य पाहता लागले संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये या सदर घटनेची माहिती दिली. कुऱ्हाड एवढी खोल अडकली होती की ती काढण्यासाठी वळूला विशुद्ध करणं गरजेचं होतं. ॲनिमल राहूच्या पशुवैद्यकांनी त्या वळूला भूल दिली. काही वेळाने वळू बेशुद्ध झाल्यावर त्याची अडकलेली कुऱ्हाड काढली. कुऱ्हाड खोलपर्यंत रुतून बसली असल्याने कुऱ्हाड काढायला तब्बल तासभर वेळ लागला. कुऱ्हाड काढत असताना वळूचे रक्त वाहत होते. ते वाहणारे रक्त थांबवून कुऱ्हाड काढणे गरजेचे होते. ॲनिमल राहच्या पशुवैद्यकांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि कुऱ्हाड वळूला त्रास होणार नाही अशा पद्धतीने काढली आणि झालेल्या जखमेचे ड्रेसिंग केले. नंतर वळूला पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व प्राणीमित्र आणि सर्व संस्थेचे सदस्य गेले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शोधावा अशी मागणी प्राणीमित्र आणि परिसरातून होत आहे. संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.